गणपती येतोय आणि गणपतीची खरेदी लोक करताना दिसतात. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल की जाम गर्दी आहे आणि अनेक दुकानं आहेत जिथं फुलांच्या माळा, गणपतीची उपरणं असं सगळं साहित्य सजलेलं आहेत आणि ही दुकानं पूर्णतः डेकोरेशनच्या साहित्यानं सजली आहेत. आपण कुर्ल्यातील मामा पानवाले यांच्या दुकानात आलो आहोत आणि इथं आपण बघतोय की कशा पद्धतीनं माळा असू देत किंवा गणपतीचं जे डेकोरेशनचं साहित्य आहे ते लावलेलं आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की कशा वस्तू इथं मिळतात आणि किती छान पद्धतीनं त्या लावलेल्या आहेत आणि लोक कशा पद्धतीनं ही खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. डेकोरेशनचं काय काय साहित्य आहे इथं हे आपण पहिल्यांदा पाहूयात. खरं तर सगळ्यात पहिल्यांदा दुकानात प्रवेश केल्यानंतरच पूर्णतः माझं लक्ष या फुलांच्यावर गेलं. आपण बघू शकतो अगदी सुंदर फुले आहेत ती, वेगवेगळ्या कलरची, परत वेगवेगळ्या रंगांमध्ये, परत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे डेकोरेशनचं साहित्य आपल्याला दिसतंय. गणपती आला की आपण आपल्या घरामध्ये गणपतीचं एक वेगळं घरच निर्माण करतो आणि या घराच्या सजावटीसाठी आपण वेगवेगळं डेकोरेशन बघतो. तर आता इथं ना फुलांच्या माळा आहेत आणि या फुलांच्या माळांच्यामुळं किंवा या ग्रीनरी जी आहे, परत येल्लो कलरची फुलं दिसतात, त्याच्यामुळे गणपतीचं जे आपण सजावट करतो ती अजून खुलून दिसते. तर आपण जाणून घेऊयात की या ज्या मोठ्या मोठ्या माळा आहेत ज्या ज्याने आपण सजावट करतो त्या कितीपासून सुरू आहेत. ह्या कशा आहेत म्हणजे कितीपासून सुरू आहेत? ॲक्च्युली याला लटकन पण बोलतो आपण. हा, आणि ह्याची स्टार्टिंग प्राइस रेंज आपल्याकडे 55 पासून अवेलेबल आहे. 55, येस, म्हणजे अगदी कमी किमतीपासून जास्त किमतीपर्यंत आपण सगळ्यांना परवडेल असं सर्व अवेलेबिलिटी आहे. आणि प्लस आपल्याकडे आणखी एक बेनिफिट आणि प्लस पॉइंट असा आहे की आपल्याकडे जे लीव्ज असतात पानांच्या सुद्धा लटकन अवेलेबल आहेत जे आपण पर पीस प्रमाणे पण देऊ शकतो. पर पीस, येस. ही माळ कशी आहे? ही बघा, तुम्ही बघा फक्त हिची प्राइस आपण दिलेली आहे. ही ड्रेझी मोगरा म्हणून आहे आणि हिचा पर पीस आहे 140 रुपये. आणि ही मोगऱ्याची ही आपल्याला 120 पर पीस. खरंच हातात मोगऱ्याचा गजरा घेतल्यासारखं वाटतं. सुगंधी मोगरा म्हणून, सुगंधी मोगरा लडी म्हणतात. छान. यानंतर हिरव्या आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन म्हणजे दरवेळेस आपल्याला आकर्षित करतं. तर या कशा आहेत? ह्या बिग साईजमध्ये आणि ह्याची स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 175 पासून ते अवेलेबिलिटी आहे आपल्याकडे 240 पर्यंत. सो ह्या 175 आहेत आणि ज्या 240. हे जे मोठे मंडप असतात ना तिथे युजेबल असतात. जास्त कुठल्या ह्याला मागणी आहे? कुठल्या ह्या माळा जास्त डिमांडिंग आता ऍक्च्युली ही आहे 275 वाली. ह्याच्यामध्ये आपल्याला मल्टी कलर पण अवेलेबल आहे एकाच थ्रो मध्ये. हे काय हे शूज? ऍक्च्युली हे लटकन प्लस थोडस इनोव्हेटिव्ह. हे आपल्याला लटकनसारखं दिसतंय आणि खरंच म्हणजे इनोव्हेटिव्ह गोष्ट दिसते ही. आत्तापर्यंत जेवढं आपण हे बघितलं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसत आहे. तर आपण विचारूयात की हे कितीपासून स्टार्टिंग आहे? 55 रुपीज पर पीस. येस, म्हणजे इतकं सुंदर इनोव्हेशन आपल्याला फक्त 55 रुपयात घेऊन मस्त डेकोरेशन आपण करू शकतो. येस, आणि गणपतीमध्ये आपण बघाल तर येल्लो कलरला जास्त डिमांड आहे. अच्छा, मला आतमध्ये एक जास्वंदीच्या फुलांचा हे दिसतोय पानांचा, तर ते काय आहे नक्की? हे पण तेच आहे, सुशोभीकरणासाठी लटकन वापरले जातात. कारण तुम्ही बघाल तर जास्वंदीच्या फुलाला खूप महत्त्व आहे हे कंबाईनमध्ये. आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्याकडे छोटे रोजेस पण अवेलेबल आहेत जे 42 पासून स्टार्टिंग रेंज आहे त्याची, जे आपण एक डझन प्रमाणे देतो ते पण ह्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करून ह्याचा वापर करू शकता. म्हणजे आता आपण फुलांच्या माळा तर लावतोच पण त्याच्यामधून ग्रीनरी आपल्याला लावायची असेल तर खरंच ही माळ उपयोगी ठरू शकते. आमच्याकडे ज्या पण व्हरायटी आहेच ना त्याच्या क्वालिटी खूप जास्त
चांगल्या प्रमाणात आपण देतो, म्हणजे एक नॅचरल इफेक्ट येतो बघताना किंवा हाताळताना पण. कोणत्याही प्रकार आपण प्लास्टिक बॅन केल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक यूज आपण केलेलं नाही आपल्या प्रॉडक्ट्समध्ये. गणपतीला ज्यावेळी मुकुट घातला जातो त्यावेळी सगळ्यात जास्त आकर्षक आपल्याला गणपती दिसतो, तर इथं मुकुटाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचबरोबर कमरपट्टा असेल किंवा बाजूबंद असेल यासुद्धा गोष्टी अगदी मोत्याच्या माळेने विणलेल्या आपल्याला दिसतात. 100 रुपयापासून सुरुवात आहे आणि खूप आकर्षक अशा आहेत, आपण पाहू शकतो. 60 पासून सुद्धा आहे हे बघा, हे जे आहे हे 60 पासून सुरू आहे. हे जे मोत्याच्या माळांचे बाजूबंद आहे ते 55 पासून. मोत्यांच्या माळांचा जो हा कमरपट्टा आहे अगदी 55 रुपयापासून सुरू आहे आणि हे खूप छान बाजूबंद आहे. हे गणपतीचे बाजूबंद सुद्धा आहेत. ॲक्च्युली ही ना हेवी रेंज आणि हे जे आहेत ना ते बिग साईज म्हणजे मोठ्या फुटांचे जे गणपती असतात ना त्यांच्यासाठी हे अवेलेबिलिटी आहे. आणि याची स्टार्टिंग आहे आपल्याकडे अराउंड 120 पासून. 120 पासून तो आपल्याकडे बाकीच्या सर्व व्हरायटी आहेत, 150, 170, लाईक 120 या सर्व. हे कुंदणासारखं दिसत आहे तर ह्याची म्हणजे ह्याच्यापैकी तुम्हाला म्हणजे असं लोक म्हणजे ज्यावेळी ग्राहक विचारतात तर सगळ्यात जास्त मागणी कुठल्या आहे? येस येस, ॲक्च्युली ना सगळ्यात जास्त डिमांडिंग आणि रनिंग प्रोडक्ट आपल्याकडे रुद्राक्ष चालू आहे. अच्छा. आणि दुसरे कस्टम होते त्यांची. मग रुद्राक्षाचं आहे का म्हणजे त्याचे कितीपासून प्राईस सुरू आहे तुमच्या? येस, रुद्राक्ष आहेत आपल्याकडे, त्या तिथे आपण ठेवलेले इथं सध्या आहे रुद्राक्ष 180 आहे. कंबाईनमध्ये रुद्राक्ष आणि मोती. मोती, येस. आपण बघू शकतो की या ज्या कंटी आहेत ह्या मोठ्या फुटाचे किंवा उंच जे गणपती असतात त्यांच्यासाठी आहेत. त्याच्यानंतर आपल्या घरी जे गणपती असतात त्यांच्यासाठी अगदी मोगऱ्याच्या फुलाच्या सुद्धा माळा आहेत इथं. हे बघू शकतो आपण, गुलाबाच्या पण आहेत. यानंतर अगदी म्हणजे दुकानात आल्यानंतर फुलं तर दिसत आहेतच, पण जो शेला आहे गणपतीला वापरला जातो तो अगदी सुंदररित्या इथं डेकोरेट केलेला आहे मोराच्या पीसेस. हो, हँडमेड आहेत. सांगाल का म्हणजे मला हे सांगा की हे जे मोराचं दिसतंय? ॲक्च्युली येस येस, मोरांचे आहेत. ही रनिंग आणि डिमांडिंग प्रॉडक्ट आहेत आपले हे. आपल्याकडे याच्याकडे तुम्ही बघताल तर हे छोट्यांपासून एक ते दीड फुटांपासून ते बाकीचे जे फूट्स आहेत त्याच्यापर्यंत अवेलेबिलिटी आहे याची. आणि हे 60, 70 त्याच्यानंतर 100 पासून आणि कलर्स ऑप्शन पण आहे. आणि हे मोठे जे शेले आहेत ते कसे आहेत? या मोठ्यांची प्राईस आहे हे 120 110 म्हणजे मोठ्या गणपतीला हे शेले वापरू. येस येस येस. गणपतीची उपरणी सुद्धा आहेत अगदी वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि हे जे दिसत आहे तर खूप सुंदर असं वाटतं. हे बघा, पुन्हा आतमध्ये सुद्धा आहेत, जशी आपली चुनरी असते अगदी तशी. स्वस्तिकमध्ये हा नवीन पॅटर्न आलेला आहे स्वस्तिकमध्ये. ॲक्च्युली ह्या ज्या चुनरी अवेलेबल आहेत ना म्हणजे ह्याची फक्त आपल्याकडे म्हणजे आपल्या दुकानात जे आहे कुर्ल्यामध्ये फेमस दुकान आहे याच्यामध्ये ना कलर व्हरायटी ह्या सध्या आपल्याकडे रनिंग प्रॉडक्ट चालू आहे स्वस्तिकमध्ये. हे नेटेड येईल आणि ह्याच्यावर स्वस्तिक पॅटर्न आहे. याच्यामध्ये 3 व्हरायटी आहे. हे तुम्हाला 2 मीटरच्या जर हव्या असतील ना तर याच्यामध्ये 3 प्रकारचे कलर येतील. एक रेड, पिंक आणि येल्लो कॉम्बिनेशन पण आपल्याकडे अवेलेबल आहे. अच्छा. बट हे आता आपल्याकडून 2 ऑप्शन आपण डिस्प्लेला लावलेत कारण हे 1 मीटरचे आहे म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन अवेलेबल आहे 2 मीटरसाठी ते 1/2 मीटरपासून. याची किंमत कितीपासून कितीपर्यंत? हे 150 आहे स्वस्तिकचं. हां, 150. आणि स्टार्टिंग रेंज स्वस्तिक रेंज स्वस्तिकमध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, एक मल्टी कलरमध्ये येईल आणि एक रेड कलरमध्ये येईल. याची प्राईस रेंज आपल्याला 100 पासून. तर आपण पाहिलंय की नवीन मार्केटमध्ये हे आलेलं आहे स्वस्तिकमध्ये आणि चुनरीमध्ये आणि डेकोरेशन खूप छान आहे.
याच्यामध्ये आपल्याला कलरसुद्धा वेगवेगळे अवेलेबल आहेत. हा पिंक आहे, तर हा रेडसुद्धा आहे आणि येल्लोसुद्धा आहे. हे खूप काहीतरी असं मस्त भारी युनिक वाटतं आहे. तर सध्या याची डिमांड जास्त आहे असं तुम्ही म्हटलं आणि हे डिमांडिंग प्रॉडक्ट. हां, आणि कितीपासून सुरू आहे तरी म्हटलं ते 100 पासून आहेत आपल्याकडं आणि ते मीटरप्रमाणे आपल्याला आहेत. अर्धा मीटर, 1 मीटर आणि ऑप्शनसाठी 2 मीटर पण आहे. ॲक्च्युली मॅम, हे सुशोभीकरणासाठी आपण ह्या फुलांचा वापर करतो. अच्छा. आणि हे जी फुलं आहेत ना, हे विविध रंगांमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही बघता तर आपल्याला प्रत्येक कलरचे फुल अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये आपण रोज डेकोरेटिव्ह केलेलं आहे, ऑर्केस्ट्रा आहे, लिलीची फुलं आहेत आणि वेली आणि पानांनी त्याला सजवलेलं आहे, जेणेकरून तुमची फुलदाणी आणि जे तुमचं फ्लॉवर पॉट आहे त्याला तुम्ही सुशोभीकरण करू शकता व्यवस्थित. अच्छा, हे ऑर्केस्ट्राचं आहे ना, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत. म्हणजे असं नाही की तुम्हाला, आणि आपल्याकडे असं जर तुम्हाला स्पेशल फुलं हवं असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या. सो ऑप्शन अवेलेबल. म्हणजे कितीपासून सुरू आहे तरी हे? स्टार्टिंग आपल्याकडे 100 पासून रेंज सुरू आहे आणि म्हणजे लास्ट हे किती आहे? 220 म्हणजे सगळ्यांना परवडू शकतो. हो, येस. आणि म्हणजे सगळे घरी जाऊन मस्त गणपतीचं डेकोरेशन करू शकतात, खूप छान पद्धतीने करू शकतात. आणि तुम्ही बघताल तर आपल्या गेटची एंट्रीज आपण या फुलांनी केलेली आहे, कारण फुलांचं जे इनोव्हेटिव्ह गोष्टी असतात ते लोकांना खूप अट्रॅक्टिव्ह करतात. आकर्षण असल्यामुळे आपल्याकडे फुलांचे ऑप्शन्स खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहेत. खूप मस्त आहे खरं तर हे. आपण पुढे जाऊयात. इकडे मला म्हणजे तुम्ही बोललात की सेपरेट फुलं आहेत. येस. हां, तर वेगवेगळी हे आता गुलाबाचं फुल आहे, डझन प्रमाणे देतोय. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे रोजचं फुल आहे आणि हे रेड कलरमध्ये अवेलेबल असून ह्याच्यामध्ये आपल्याला 12 पीस म्हणजे 1 डझन प्रमाणे ह्याची प्राईस आहे 132. 1 डझन 132 रुपयाला हे गुलाबाची फुलं आहेत. इथं बरीच आपल्याला फुलं दिसत आहेत आणि गणपतीच्या माळासुद्धा आहेत आणि कंठी ज्याला बोलतात त्यासुद्धा आहेत. तर आम्हाला सांगाल का म्हणजे ती? ॲक्च्युली आपल्याकडे कंठींचे खूप चांगल्या पद्धतीने व्हरायटीज अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला आता